जर आपण वेळेवर डिसिजन घेतला आणि रक्तदान केलं असतं तर मुलगी ती बिचारी वाचली असती. 26 जूनला मी पॉझिटिव्ह आलो करोना. 3 जुलैला मी हॉस्पिटलमधून बाहेर आलो. लक्षात आलं की प्रत्येक जण प्लाझ्मा करता लिटरली धडपडतोय. रक्तदान श्रेष्ठ दान हे आपण ऐकलंच असेल, मात्र याच रक्तदानाच्या कामासाठी आपलं अर्ध आयुष्य झोकून देणारे हे आहेत 64 वर्षांचे ब्लड मॅन म्हणजेच राम बांगड. कोरोना काळात रक्ताची आणि प्लाझ्माची गरज लक्षात घेत स्वतः कोरोनातून बरं झाल्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी 138 वेळा रक्तदान केलंय, 15 वेळा प्लाझ्मा दान केलाय आणि 21 वेळा प्लेटलेट्स दान केलंय. आणि आता या दानशूर व्यक्तीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. आत्ता वय माझं 64. पहिलं रक्तदान मी 1976 साली एका झोपडपट्टीतल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात केलं होतं. दुर्दैवाने मी वाचू शकलो नाही, परंतु माझ्या लक्षात आलं जर आपण वेळेवर डिसिजन घेतला आणि रक्तदान केलं असतं तर मुलगी ती बिचारी वाचली असती. या एका प्रसंगाने खूप मोठा परिणाम केला माझ्यावर आणि ठरवलं आपण रक्तदान केलंच पाहिजे. 77 साली बँकेत कामाला लागलो. युनियनच्या मदतीने दरवर्षात 2-4 दा रक्तदान करत होतो. लक्षात असं आलं की मी रक्तदान करतो, मुवमेंट चालू आहे. बऱ्याच लोकांना तर कळल्यानंतर रक्त मागायला येणारेच खूप वाढले. मग अशा वेळेस काय करायचं तर मी वेगळी साधनं वापरून अगदी पानटपरीवर आपण बोर्ड लावले, माझ्या बँकेच्या काउंटरमध्ये बोर्ड लावले, लोकांना जोडकार्ड पाठवली आणि अशा तऱ्हेने हे रक्तदानाचं काम चालू ठेवलं. रक्तदान शिबिर अटेंड करणे, रक्तदान शिबिरं घेणे आणि जे काय करता येईल एव्हरीथिंग इन ब्लड डोनेशन. खरोखर हे सगळं करताना जसं मेकॅनिक सगळ्या गाड्या शिकतो तसं माझ्या रक्तदानाचं झालं. आणि एकामागून एक मित्रांच्या सह्याने 2011 साली माझी सेंच्युरी झाली आणि मग तिथे आणखी ग्रीप घेतली कामाला. मग आपण आज 15 राज्यात आणि 22 जिल्ह्यामध्ये अगदी गडचिरोलीमध्ये आपले कार्यकर्ते आहेत. असं एक मोठं साम्राज्य रक्ताचे नाते ट्रस्टनी निर्माण केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीला आता खरं एक वेगळी कलाटणी मिळाली. गेल्या वर्षी कदाचित देवानीच करणी केली म्हणायचं की 26 जूनला मी पॉझिटिव्ह आलो करोना. 3 जुलैला मी हॉस्पिटलमधून बाहेर आलो. लक्षात आलं की प्रत्येक जण प्लाझ्मा करता लिटरली धडपडतो आहे. म्हणजे मुंबईमध्ये तर प्लाझ्मा मिळतच नव्हता, पैसे किती हा भाग नाही. मग आपण विचार केला आपण यात नक्की केलं पाहिजे. आणि सुदैवाने माझी इतक्या वर्षाची मेहनत कामाला आली. खूप मोठा डाटा होता, काही कॉर्पोरेटरनी मदत केली. त्या डाट्यावरून जे लोक पॉझिटिव्ह होती त्यांना कॉलिंग केलं, अक्षरशः 5,000 लोकांपर्यंत कॉलिंग केलं. आणि मग लोक पुढं आले आणि ज्याच्यातून पाहिजे ते लोक पण पुढं आले. आणि ज्यांना प्लाझ्मा द्यायचा अशा लोकांना मोटिवेट केलं. रात्री 2 वाजेपर्यंत लोकांकडनं प्लाझ्मा हे करून घेतला. आणि पुणेकरांच्या बाबतीत सांगेल अभिमानाने की अगदी मुंबई असू देत, हैदराबाद असू देत, अर्ध्या महाराष्ट्राला अर्ध्या भारताला देखील प्लाझ्मा इथून गेलेला आहे आणि शेकडो लोक त्यात बरोबर झाले आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो. खरं तर मी सांगेल की हा अभिमान पुण्याचा आहे. आणि त्याच्याचमुळं 900 लोकांना प्लाझ्मा आपण दिला. त्याच्यातले कित्येक लोक आजही येऊन भेटत आहेत, नीट झाले आहेत. खरोखर या प्लाझ्मा दानाने खूप मोठं पुणेकरांना पण महत्त्व मिळवून दिलं. आणि त्याचाच एक भाग म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझ्या वयाला 64 वयाला 15 वेळा प्लाझ्मा देणारा रक्तदाता म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं मला अवॉर्ड मिळालं आहे. खूप खूप आनंद वाटतो आहे. तेवढीच जबाबदारी वाढली आहे. आत्ता देखील पुण्यात खूप मोठा रक्ताचा तुटवडा आहे. मी आवाहन करेल की प्रत्येकाने पुढे या. खरोखर रक्ताची खूप मोठी गरज आहे. रक्तदान करा, रक्तदान करा, रक्तदान करा. एका फोनवर आज पुण्यात नाही तर साऱ्या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात रक्त पुरवण्याचं काम ते करत आहेत आणि त्यांच्यामुळे आज अनेकांना जीवनदान मिळाले. रक्ताचे नाते ही संस्था त्यांनी सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळालंय.